नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो कंबाईनच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर सातत्याने प्रश्न विचारले जात असतात. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या या टॉपिक अंतर्गत जे प्रश्न विचारले जातात ते साधारणतः थोडेसे क्लिष्ट स्वरूपातील असतात असा आपल्या सर्वांचा अनुभव या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग कंबाईनच्या पेपरमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित जे काही प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ज्यामध्ये आपण टॉपिक आजचा या ठिकाणी घेत आहे ते म्हणजे सामाजिक आणि धार्मिक संघटना. तर महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक संघटना या टॉपिक अंतर्गत जे पण काही प्रश्न मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले आहेत त्याबद्दलची माहिती पाहूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन. आता पहा, हा एक प्रश्न विचारला गेला जो संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 पेपरमध्ये आहे. तर संयुक्त गट क 2022 पेपर आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशानं कोणती संस्था स्थापन करण्यात आली. आता या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर इथं मुख्य काय दिलेलं आहे की राजकीय शिक्षण. लक्षात घ्या, तर लोकांना राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशानं कोणती संघटना स्थापन करण्यात आली, डेक्कन सभा, सार्वजनिक सभा, बहिष्कृत भारत आणि यापैकी नाही, या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता मुद्दा असा आहे की राजकीय शिक्षण देणं या प्रकारची भूमिका कोणत्या संघटनेनं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा, इथं जर आपण पाहिलं हे डेक्कन सभा जी आहे ही डेक्कन सभा कधी स्थापन झाली तर साधारणतः 1896 दरम्यान ही डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडेंच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली होती असं एकंदरीत दिसून येतं. सार्वजनिक सभा जर आपण पाहिलं तर जिला आपण पुणे सार्वजनिक सभा या नावाने पण संबोधतो तर ही पुणे सार्वजनिक सभा ही सन 1870 काळामध्ये स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि बहिष्कृत भारत जे आहे तर बहिष्कृत भारत नावाची कोणती संघटना या ठिकाणी नव्हती, मात्र बहिष्कृत हितकारी सभा या नावाचं संघटन होतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा आपण की इथं आपल्याला आणि त्यानंतर यापैकी नाही या प्रकारचा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, राजकीय शिक्षण देण्याच्या इराद्यानं हे या ठिकाणी डेक्कन सभेनं देखील काम केलेलं आहे आणि पुन्हा सार्वजनिक सभेनं देखील काम केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की पुन्हा सार्वजनिक सभा ही काँग्रेसपूर्व महाराष्ट्रात खास करून मुंबई प्रांतात स्थापन झालेली महत्त्वाची संघटना आहे. बॉम्बे असोसिएशन नंतर सार्वजनिक सभेनं या ठिकाणी एक राजकीय भूमिका घेतली होती आणि याच संघटनेच्या माध्यमातून सर्वप्रथम भूमिका घेण्यात आली की ब्रिटिशांची संसद ही भारतामध्ये नियुक्त आणा किंवा भारतीय लोकांना ब्रिटिशांच्या संसदेमध्ये नियुक्त करा, या प्रकारची भूमिका सर्वप्रथम घेतली ती म्हणजे पुणे सार्वजनिक सभेनं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि डेक्कन सभा जर आपण पाहिली तर डेक्कन सभा ही स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता तर तो पण राजकीय शिक्षणाचाच होता. न्यायमूर्ती रानड्यांनी स्थापन केलेली होती ही संघटना. लक्षात घ्या, जेव्हा पुणे सार्वजनिक सभेमधनं लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानड्यांना बाहेर काढलं तेव्हा मवाळ मतवाद्यांना घेऊन हे या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे एक नवी संघटना या ठिकाणी स्थापन करतात जिचं नाव या ठिकाणी आहे डेक्कन सभा. तर डेक्कन सभा ही या ठिकाणी जर आपण पाहिली तर मवाळ मतवादी जे होते तर त्या मवाळ मतवाद्यांची संघटना म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता बघा, इथं आयोगाने काय केलेलं आहे की संयुक्त गट क पूर्व परिषद 2022 पेपरमध्ये असं विचारलं की कोणती संघटना जिनं लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा उद्देश ठेवला. तर यामध्ये आपल्याला हे दोन्ही पर्याय योग्य वाटतायत, म्हणजे डेक्कन सभा आणि सार्वजनिक सभा हे दोन्ही संघटना आहेत ज्यांनी राजकीय उद्देश या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या उद्देशाने हे स्थापन झाल्या होत्या. मात्र पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतं याला सब पर्याय या ठिकाणी नाहीयेत आणि म्हणून मग हा प्रश्न आयोगानं पुढे जाऊन कॅन्सल केलेला आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचं उत्तर दोन्ही असणार आहे, डेक्कन सभा आणि पुणे सार्वजनिक सभा दोन्ही संघटना यांनी या ठिकाणी राजकीय उद्देश राजकीय शिक्षण लोकांना मिळावं या उद्देशानं स्थापन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर ठीक आहे, तर हा रद्द झालेला आहे, मात्र हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा संयुक्त गट क 2022 पेपर आहे. या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला की भारत सेवक समाजानं खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचं कार्य केलं. भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट ऑफ इंडिया
याशी संबंधित हा प्रश्न आहे. भारत सेवक समाज हा स्थापन झाला 1905 आणि हा ही संघटना स्थापन केली दोन लोकांनी. एक म्हणजे नाव आहे ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले आणि दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे गोपाळराव देवधर. तर गोपाळराव देवधर आणि त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले या दोघांनी 1905 भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आता इथं विचारलं की व्यक्ती घडवण्याचं कार्य केलेलं आहे, कोणकोणत्या व्यक्ती घडवण्याचं कार्य केलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर एक तर पाहूया श्रीनिवास शास्त्री. लक्षात घ्या, श्रीनिवास शास्त्री भारत सेवक समाजाशी संबंधित होते का? एकदम बरोबर आहे, संबंधित होते. कारण लक्षात घ्या, 1915 जेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन होतं तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की या संघटनेचं नंतरचं कार्य, 1915 कार्य हे श्रीनिवास शास्त्री अय्यंगारांच्या माध्यमातून पुढे नेल्याचं एकंदर दिसतं. तर हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. गोखलेंच्या नंतर भारत सेवक समाजाचं कार्य श्रीनिवास शास्त्रींनी पुढे नेलेलं आहे. पंडित हृदयराज कुंजरू आणि ठक्कर बाप्पा हे दोघं देखील या संघटनेशी संबंधित या ठिकाणी राहिल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. नारायण मल्हार जोशी तर या संघटनेचे काय होते, तर सेक्रेटरी होते. लक्षात घ्या, भारत सेवक समाज या संघटनेचे सेक्रेटरी हे नारायण मल्हार जोशी होते, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि काकासाहेब लिमये देखील या संघटनेशी संबंधित आहे. आता बघा, इथं जर आपण पर्याय जर पाहिले तर आपल्याला दोन वेगळे पर्याय या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून मग इलिमिनेशन मेथडच्या द्वारे अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर जर आपण पाहिलं आणि केशवराव बागळे जर आपण पाहिलं तर हे आपल्याला इथं थोडेसे वेगळ्या संघटनांशी संबंधित असणारे आहेत. तर केशवराव बागळे हे तर ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होते, लक्षात घ्या. तर हे ब्राह्मणेतर चळवळ जी आहे तर त्या ब्राह्मणेतर चळवळीचे केशवराव बागळे या ठिकाणी होते. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर ते आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि आगरकरांचे जवळचे स्नेही या ठिकाणी आहे. तर या विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा तर संबंधच नाही, कारण 1882 यांचं या ठिकाणी निधन झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि केशवराव बागळे जिथं आहे ते उत्तर नाही, म्हणजे डी ऑप्शन जिथे आहे ते उत्तर आपल्या या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला पाहायला वाटतं. आणि इथं विशेष म्हणजे ड इथं आहे, तर या प्रकारचा हा प्रश्न चौथाचा पर्याय नाही आहे. आणि म्हणून मग आपलं राईट आन्सर काय आहे, तर अ ब क हे आपलं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर अ ब क पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बाप्पा, त्याचबरोबर नारायण मल्हार जोशी आणि काकासाहेब लिमये आणि श्रीनिवास शास्त्री हे सगळेच सगळे भारत सेवक समाज या संघटनेशी संबंधित व्यक्ती या ठिकाणी राहिलेले आहेत असं आपल्याला पाहायला भेटेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, ASO मुख्य परीक्षा 2022 क्वेश्चन आहे, त्यामधला हा प्रश्न आहे. 1910 अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली, महासभेचे मुख्य कार्यालय कुठे होते? तर 1910 हिंदू महासभेची स्थापना झाली असं म्हटलेलं आहे. आणि या महासभेचं मुख्य कार्यालय कुठे होते अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, अयोध्या, हरिद्वार, दिल्ली आणि रामेश्वर. तर याचं राईट आन्सर आहे हरिद्वार, हे लक्षात घ्या. तर हरिद्वारला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं याचं मुख्यालय या ठिकाणी आहे असं एकंदरीत दिसतं. आता बघा, या पर्यायामध्ये किंवा या प्रश्नामध्ये थोडासा आयोगानं इथे या ठिकाणी गोंधळ उडवून ठेवलेला आहे. इथं म्हणजे 1910 अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. तर हिंदू महासभा नाही तर हिंदू सभा, लक्षात घ्या. तर हिंदू सभा जी आहे ही हिंदू सभा ही सुरुवातीला स्थापन झाली होती अलाहाबादमध्ये 1910. काय मी म्हणतोय, 1910 अलाहाबादमध्ये हिंदू सभा झाली आणि त्यानंतर 1915 हिंदू महासभा स्थापन झाली आणि त्याचं हेडक्वार्टर हे या ठिकाणी हरिद्वार होतं. हिंदू सभेचं पण आणि हिंदू महासभेचं पण हेडक्वार्टर हे हरिद्वार या ठिकाणी होतं असं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. तर मुद्दा नीट समजून घ्या, आधी UN मुखर्जी नाव नीट लक्षात असू द्या, UN मुखर्जी आणि प्रफुल्लचंद्र रे आणि UN मुखर्जी या दोघांच्या नेतृत्वाखाली 1910 अलाहाबादमध्ये हिंदू सभा आयोजित होती आणि त्यानंतर 1915 कासिम बाजारचे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्याद्वारे हिंदू महासभेचं गठन केलं जातं आणि त्याचं हेडक्वार्टर हे या ठिकाणी हरिद्वार हे या ठिकाणी ठेवलं जातं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर याचं उत्तर हरिद्वार आहे हे लक्षात घ्या. हिंदू महासभेवर सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळं ते थोडंसं व्यवस्थितरित्या थोडंसं पाहून घ्या. पुढे बघा,
सर्वसाक्षी जगत पद्धती त्यावर नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचं तत्व होतं? एसओ मुख्य परीक्षा 2022 प्रश्न आहे आणि यामध्ये म्हटलं की सर्वसाक्षी जगत पद्धतीवर नकोच मध्यस्थी ही जी भूमिका आहे ही कोणत्या समाजाची आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाज जे आहे, या सत्यशोधक समाज जो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सन 1873 स्थापन केला, याची तारीख जर आपण पाहिली तर 24 सप्टेंबर 1873 हे सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. तर या संघटनेची स्थापना करताना याचा मुख्य उद्देश, याचा ब्रीद वाक्य हे या ठिकाणी ठेवलं गेलं होतं, ते म्हणजे सर्व साक्षी जगत पद्धतीला नकोच मध्यस्थी. म्हणजे सत्यशोधक समाज हा जो मध्यस्थी वर्ग आहे त्याचं उच्चाटन करण्याच्या भूमिकेमध्ये होता. जसं की त्यांचं असं म्हणणं देखील या ठिकाणी आहे की ईश्वराला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही, ही भूमिका यांनी घेतली. यांनी भूमिका अशी मांडली की आई वडिलांना भेटायचं असेल तर लेकराला जशी कोणत्या मध्यस्थाची गरज नाही, तशाच प्रकारे ईश्वराला भेटण्यासाठी ईश्वराच्या लेकरांना देखील कोणत्याही पुरोहिताच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी सत्यशोधक समाजाने घेतली आणि म्हणूनच सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी ही भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. आर्य समाज जर आपण या ठिकाणी पाहिला तर आर्य समाजानं वेदांकडे परत चला या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, हा एसटीआय मुख्य परीक्षा 2022 पेपर आहे आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारला की तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला, या प्रकारचा प्रश्न आहे. आता याच्या नावातच तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की तरुण मराठा पक्षाच्या नावातच लक्षात येतं की हा प्रश्न जो आहे हा ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित असला पाहिजे. तर ब्राह्मणेतर चळवळ जी आहे तर त्या ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला, तर लक्षात घ्या पांडुरंग राजभोज म्हणजे पाणा राजभोज, त्याचबरोबर वीरा शिंदे, मल्हारी मार्तंड डिखले आणि त्याचबरोबर केशवराव मारुती जेधे, अशा प्रकारचं आहे. आता ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित कोण होतं यामध्ये, तर केशवराव मारुतराव जेधे हे या ठिकाणी आहे आणि म्हणून याचं राईट आन्सर हे केशवराव जेधे हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर तरुण मराठा या नावाचं वृत्तपत्र देखील होतं आणि तरुण मराठा पक्ष या प्रकारचा एक पक्ष देखील केशवराव जेधेंच्या माध्यमातून स्थापन करण्यात आला होता असं एकंदरीत दिसतं. तर पाना राजभोज जर आपण पाहिलं तर पाना राजभोज हे दलित चळवळीतील पुढारी आहे, लक्षात घ्या. तर पाना राजभोज हे दलित चळवळीतील पुढारी आहेत आणि या पाना राजभोज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत खूप दीर्घकाळ काम केल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पुणे करार झाला होता गांधी आंबेडकर यांच्यामध्ये, तर त्या पुणे करारामध्ये बाबा दलितांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची सही होती, त्याचबरोबर पाना राजभोज यांची देखील सही आपल्याला पुणे करारामध्ये पाहायला भेटतात. याचबरोबर जेव्हा मराठवाडा मुक्ती आंदोलन होतं तेव्हा मराठवाडा मुक्ती आंदोलनामध्ये देखील या पाना राजभोज यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती आणि आपल्याला पाहायला भेटतं की सिकंदराबादमध्ये त्यांनी दलितांची सभा घेऊन ही भूमिका या ठिकाणी मांडली की या ठिकाणी दलितांनी हैदराबादच्या निजामाच्या विरोधात भारत सरकारला मदत करावी, या प्रकारची भूमिका पाना राजभोज इथं मांडताना एकंदरीत दिसून येतं. दुर्दैव असं आहे की पाना राजभोज जे आहे, हे पाना राजभोज हे बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत असतानाच 1951 साली त्यांनी काँग्रेस पक्ष या ठिकाणी जॉईन केला, बाबासाहेबांच्या चळवळीला ते सोडून गेलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. वीरा शिंदे जर आपण पाहिलं तर त्यांचा एक पक्ष होता आणि त्या पक्षाच्याद्वारे त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. त्या पक्षाचं नाव होतं बहुजन पक्ष. लक्षात घ्या, सन 1920 बहुजन पक्षाची स्थापना या ठिकाणी वीरा शिंदे इथे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता बघा, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2022 क्वेश्चन पेपर आहे आणि यामध्ये हा एक प्रश्न विचारल्याचं दिसून येतं. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंचाराम, आणि बेझण आणि केशवचंद्र सेन, अशा प्रकारची एका बाजूचा स्तंभ आहे. दुसऱ्या बाजूला सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना, श्रीपाद शेषाद्री यांचे शुद्धीकरण, नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना आणि सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना, तर या प्रकारचे हे पर्याय आपल्याला दिसून येतात. आता बघा, बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं, तर श्रीपाद शेषाद्री जे आहे याचे शुद्धीकरण केलं. बाळशास्त्री जांभेकरांचं शेषाद्री प्रकरण जे 1843 महाराष्ट्रात खूप जास्त गाजलेलं आहे,
तर त्यासाठी त्यांना प्रायश्चित्त देखील घ्यावं लागलं होतं जांभेकरांना. तर शेषाद्री श्रीपा शेषाद्रीचं शुद्धीकरण जांभेकर इथे करताना दिसतात. तर दुर्गाराम मंचाराम आहे ते या ठिकाणी इथं सुरत येथे मानधर्म सभेची स्थापना करताना दिसून येतात. मानधर्म सभा जर आपण पाहिली, दिनमणी शंकर दलपतराय, दुर्गाराम मंचाराम मेहता आणि दादोबा पांडुरंग तर्खटकर या तिघांनी या प्रकारे मानवधर्म सभेची स्थापना केलेली आहे. आणि मानवधर्म सभेची शिकवण लोकांना समजावी यासाठी धर्मविवेचन लिहिलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर धर्मविवेचनवर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे दादोबा पांडुरंग तर्खटकरांनी. धर्मविवेचन हा एक महत्त्वाची पुस्तिका या काळामध्ये लिहिली होती, ज्यातून मानवधर्म सभेची शिकवण त्यांनी सांगितल्याचं दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, सुरतमध्ये सन 1844ला पहिल्यांदाच त्यांनी जन आंदोलन उभारल्याचं एकंदर दिसतं. तर मानधर्म सभेच्या वतीनं भारतातलं पहिलं जन आंदोलन हे मिठावरचे वाढवलेले टॅक्स कमी करावेत यासाठी उभारण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि वैजन जर आपण पाहिलं तर आणि वैजन यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सन 1898ला या प्रकारे सेंट्रल हिंदू कॉलेज जे आहे ते सेंट्रल हिंदू कॉलेज आणि वैजनच्या माध्यमातून स्थापन करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि याच सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर पुढे जाऊन बनारस विश्व हिंदू विद्यालयामध्ये झाल्याचं एकंदर दिसून येतं. आणि मग राहिलेला पर्याय केशवचंद्र सेन 1870ला नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना करताना एकंदरीत पाहायला भेटतं. मग इथं जर आपण पाहिलं पर्यायामध्ये आता या सगळ्या जोड्या लागल्यात. आता आपण शोधूया अचं काय आहे, 2 नंबर. लगेच बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं राईट आन्सर. म्हणजे एक जरी जोडी जुळली की तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत लवकर लगेचच पोहोचता या ठिकाणी येतात. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. हा, PSI मुख्य परीक्षा 2022चा पेपर आहे. त्यामध्ये म्हटलं की 1885 स्वामी दयानंद सरस्वती यांनी डायडस येथे आर्य समाजाची स्थापना केली. आता बघा, हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. आता रद्द का केला त्याबद्दलचं कारण आपण तुम्हाला सांगतो. मात्र याचं पहिलं राईट आन्सर पाहूया की आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी कुठे केली, तर मुंबईमध्ये केली. तर मुंबईमध्ये याची संघटना स्थापन झालेली आहे. मात्र लक्षात घ्या, हे वर्ष चुकलेलं आहे तर 1875ला आहे, ना की 1885ला. तर प्रश्नात चूक असल्यामुळं या प्रश्नाला रद्द आयोगाने केलेला आहे, लक्षात घ्या. तर मुंबईमध्ये 1875ला स्वामी दयानंद सरस्वतींच्या नेतृत्वाखाली आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. वेदांकडे परत चला या नावाचा त्यांचा एक संदेश देखील होता. आणि याचबरोबर सत्यार्थ प्रकाश हा महत्त्वाचा ग्रंथ इथे या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती लिहिताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मुंबई जर आपण पाहिलं तर त्या मुंबईमध्ये जी आर्य समाजाची शाखा होती त्याचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा, लोकहितवादी. तर लोकहितवादी जे आहेत, हे लोकहितवादी याचे अध्यक्ष मुंबईच्या शाखेचे राहिल्याचं एकंदर दिसतं. पुढे जाऊन स्वामी दयानंद सरस्वती 1877ला ते इंडियन अकॅडमीची स्थापना करताना दिसून येतं. इंडियन अकॅडमी जी आहे, तर त्या इंडियन अकॅडमीची स्थापना केली गेली. याचा उद्देश होता की भारतीय लोकांना पाश्चात्य शिक्षणाबरोबरच भारतीय पारंपरिक शिक्षण जे आहे, धार्मिक शिक्षण देखील मिळावं यासाठी 1877ला लाहोरमध्ये, कुठे स्थापन झालं आहे हे इंडियन अकॅडमी, तर लाहोरमध्ये त्यांनी या प्रकारे इंडियन अकॅडमीची स्थापना केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2022चा पेपर आहे. 2022चा पेपर सगळ्या प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते आपण इथे एकत्रित केलेत. इथं म्हटलेलं की तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2022ला प्रश्न आला, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायणा गुरूंच्या चळवळीची खालीलपैकी शिकवण होती. आता नारायणा गुरु कोण आहे, तर लक्षात घ्या, नारायणा गुरूंना नानू असन या नावानं पण संबोधलं जातं. नानू असन असं म्हटलं गेलं आणि आदरानं नंतर त्यांना नारायणा गुरु संबोधलं गेलं. यांनी एक आंदोलन उभारलं होतं, ते आंदोलनाचं नाव होतं एजवा आंदोलन. लक्षात घ्या, यांचं आंदोलन होतं एजवा आंदोलन. एजवा जमातीच्या लोकांचं हे आंदोलन होतं. नारायणा गुरु हे याचे नेतृत्व करत होते. लक्षात घ्या, नारायणा गुरूंनी 1902ला
पद्मनाभन पंपू यांच्या सोबत एक महत्त्वाचं संघटन सुरू केलं होतं. त्या संघटनेचं नाव होतं श्री नारायण धर्म परिपालन सभा. नाव नीट लक्षात असू द्या, श्री नारायण धर्म परिपालन सभा या नावाचं संघटन हे या ठिकाणी नारू असन आणि त्याचबरोबर पद्मनाभन डॉक्टर पद्मनाभन पंपू यांनी सुरू केलेलं होतं. आणि आज केरळमध्ये जे आपण साक्षरता पाहतो जवळपास 100%, ती साक्षरता या ठिकाणी या नारायणा गुरु यांच्याच मुळे आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, या नारायणा गुरूंनी एक महत्त्वाचं आंदोलन मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केलं होतं, ज्या आंदोलनाचं नाव होतं वायकोम मंदिर सत्याग्रह. लक्षात घ्या, वायकोम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी हे आंदोलन उभारण्यात आल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या आंदोलनामध्ये स्वतः महात्मा गांधी देखील तिथं सहभागी झाले होते आणि महात्मा गांधी आणि नारायण गुरु यांच्यामध्ये तिथं एक संवाद झाला, ज्यामध्ये नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांचे मत हे एकमेकांच्या परस्पर विरोधी होते अशा प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटती. आता इथं प्रश्न विचारलेला आहे की नारायण गुरूंच्या शिकवणुकीची चळवळीची खाळेपैकी कोणती शिकवण होती. या प्रकारे एक धर्म एक जात एक परमेश्वर आणि एक भूमी. लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं होतं एक धर्म भारतामध्ये असला पाहिजे, म्हणजे भारतामध्ये असला पाहिजे म्हणजे एक धर्म, त्याचबरोबर एक परमेश्वर आणि एक भूमी ही त्यांची भूमिका या ठिकाणी होती. तर त्यांचं जाती व्यवस्थेला विरोध होता आणि म्हणून कोणत्याही प्रकारे जातीचं समर्थन त्यांनी केलं नाही आणि म्हणून जातीला त्यांनी विरोध केल्याचं एकंदर दिसतं. तर एक धर्म एक परमेश्वर आणि त्याचबरोबर एक भूमीचा स्वीकार ते इथे या ठिकाणी करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा एक धर्म एक परमेश्वर. आता एक धर्म म्हणजे आत्ता सध्या जे धर्म आहेत त्या धर्मांबद्दल ते बोलत नाहीये, तर ते मानवता धर्म जो आहे तर त्या मानवता धर्माशी धर्म मानवतावादाच्या धर्माशी संबंधी बोलतायत. तर एक धर्म एक परमेश्वर आणि एक भूमीचा स्वीकार त्यांनी करताना एकंदर दिसतं. तर अ ब आणि त्याचबरोबर अ क आणि ड ब येत नाही याच्यामध्ये, तर अ क आणि ड हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया. क्लर्क मुख्य परीक्षा 2022 पेपर आहे आणि त्यामध्ये हा प्रश्न आला की दिनांक 18 जून 1823 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सह्या होत्या. आता हा प्रश्न 2022 क्लर्कला विचारला, परंतु लक्षात घ्या एकेकाळी तो राज्यसेवा मेन्सला विचारला होता. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे PYQs या ठिकाणी पाहता किंवा अशा प्रकारचे MCQs परीक्षा देत असता, तेव्हा मला हे तुम्हाला सांगणं आहे तुम्ही जरी परीक्षा कंबाईनची देत असला तरी राज्यसेवेचे PYQs पण पहा. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा या सर्वांचे PYQs तुम्ही या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. कारण राज्यसेवा मेन्स PYQ कधी कधी तुमच्या कंबाईनच्या मेन्सला किंवा पूर्व परीक्षेला विचारले जातात. हा मुद्दा लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे हा पण राज्यसेवेचा प्रश्न होता जो 2022 क्लर्क मुख्याला विचारलेला आहे की जून 18 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालील व्यक्तींच्या सह्या होत्या. तर कोणाच्या सह्या होत्या? तर राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकरसेन यांच्या सह्या होत्या. लक्षात घ्या, तर राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकरसेन यांच्या सह्या आहेत. हा लक्षात घ्या. तर क अ आणि ड हे याचं राईट आन्सर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. बाळशास्त्री जांभेकर यांचं जर योगदान पाहिलं तर या जांभेकरांना या ठिकाणी आद्य इतिहासकार देखील म्हटलं जातं. या जांभेकरांनी दर्पण आणि तत्वदिग्दर्शन ही वृत्तपत्र सुरू केली, त्यामुळे यांना या ठिकाणी मराठी वृत्तपत्राचे जनक देखील या ठिकाणी संबोधले जातात. एल्फिस्टन महाविद्यालयाचे हे पहिले प्राध्यापक राहिलेले आहेत, असिस्टंट प्रोफेसर राहिलेले आहेत. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. यांनी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि याचबरोबर बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ती देखील यांनी स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर जांभेकरांवर थोडंसं व्यवस्थित पद्धतीने काम करा. सध्याचा ट्रेंड जांभेकरांवर बरेचसे प्रश्न विचारण्याचा या ठिकाणी आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, विष्णू भिकाजी गोखले.
तर विष्णू भिकाजी गोखले म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती 1857 विद्रोहामध्ये. वर्तमान दीपिका नावाचं वृत्तपत्राच्या द्वारे त्यांनी उत्तरेकडच्या बातम्या दक्षिणेकडे प्रसारित केल्या म्हणून इंग्रज सरकारने यांना अटक केली होती. लक्षात घ्या, यांनी ख्रिश्चन मिशनरी जे होते त्यांना विरोध करून त्यांच्यासोबत वादविवाद केला आणि म्हणून यांचा संवाद हा समुद्र किनारीवरचा वादविवाद या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आला. यांनी भावार्थ सिंधू आणि वेदोक्त धर्मप्रकाश हे महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी लिहिले आणि त्याचबरोबर सुखदायक राज्य प्रकरण निबंध हा एक साम्यवादाचा विचार मांडणारा ग्रंथ देखील यांनी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर विष्णू भिकाजी गोखले म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्याला समाजसुधारकांच्या लिस्टमध्ये या ठिकाणी पाहायला भेटती. तर अ आणि ड हे याचं राईट आन्सर आपण पाहिलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एस मुख्य परीक्षा 2022 पेपर आहे, त्यामध्ये प्रश्न विचारला, लॉर्ड डायटस यानं असं मत मांडलं की बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एकाच समस्येच्या दोन बाजू आहेत. बालविवाह आणि त्याचबरोबर सक्तीचं वैधव्य हे एकाच समस्येच्या दोन बाजू आहेत. आता मुद्दा नीट समजून घ्या, बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य काय नेमकं प्रकरण आहे ते या ठिकाणी लक्ष द्या. तर मुलींचं लहानपणी विवाह होत होता, मुलींचं लहानपणी विवाह होता. जर समजा आपण पाहिलं 1860 जो इंडियन पिनल कोड आला त्यानुसार मुलीचं विवाह योग्य वय 10 होतं. म्हणजे लक्षात घ्या, 10 म्हणजे 1860 आधी परिस्थिती अशी होती की 10 आधी देखील मुलींचं विवाह केलं जातं. काही ठिकाणी तर मुली जन्मतात विवाहबद्ध व्हायच्या, काही ठिकाणी त्या 7, 8, 10 आतमध्ये आल्यानंतर त्यांचा विवाह होत होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की पंडिता रमाबाई होत्या, बघा पंडिता रमाबाईंचं वय 9 होतं, तरी देखील त्यांचे जे वडील आहे अनंत शास्त्री डोंगरे हे त्यांचा विवाह करत नाही म्हणून लोक त्यांच्यावर चिडले होते, त्यांचा सामाजिक बहिष्कार टाकला होता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर लक्षात घ्या की त्या काळामध्ये लहान मुलींची विवाह होत होती आणि ते मोठ्या माणसांसोबत होत होती. म्हणजे जे 30 40 50 लोक आहेत अशांसोबत या लहान मुलींची लग्न इथे या ठिकाणी होत होती. आता झालं असं, या बालविवाह झाल्यानंतर समजा 20 मोठा असणाऱ्या माणसाबरोबर एका 10 मुलीचा विवाह झाला तर साहजिकच त्या पुरुषाचं वय वाढत जाणार आहे. समजा तो 20 मृत पावला तर ही 10 मुलगी 30 म्हणजे ऐन तारुण्यामध्ये येणार आहे आणि तो माणूस या ठिकाणी 20 50 तो मृत पावलेला आहे. तर मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या 30 25 मुलीवर या ठिकाणी सक्तीनं वैधव्य म्हणजे सक्तीनं विधवेचं जीवन तिच्यावर या ठिकाणी लादलं जातं. म्हणजे इथं भूमिका अशी मांडलेली आहे की सक्तीचं वैधव्य आणि बालविवाह एकाच समस्याच्या दोन बाजू आहेत, त्या प्रकारची भूमिका आहेत. आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा कधी चर्चेला आला ते लक्षात घ्या. हा मुद्दा चर्चेला आला तो 1884 जेव्हा बंगाल प्रांतामध्ये फुलमणी नावाची एक मुलगी होती जिचा विवाह हे 11 झालेलं होता. आणि ही जी फुलमणी जी आहे तर त्या फुलमणीचं निधन या ठिकाणी झालं होतं. आणि ही फुलमणी निधन पावल्यानंतर अकराव्या वर्षीच तिचं निधन झाल्यामुळं बहरामजी मलबारे जे होते या बहरामजी मलबारेंनी इंडियन स्पेक्टेटर या नावाचा त्यावेळेस वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्या वृत्तपत्रामध्ये फुलमणी जी मृत पावली त्यामुळं त्या संदर्भात लिखाण केलं आणि एकूणच भारतीय समाजाला दोष देण्याचं काम तिथे या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण हे बालविवाह आणि सक्तीचं वैधव्याच्या विरोधामध्ये गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. 1883 जी घटना फुलमणीची घटना, आता साहजिकच त्या काळामध्ये हा प्रश्न चर्चेस आला. मग त्या काळामध्ये कोण होता व्हॉइसरॉय? तर या ठिकाणी लक्षात येतं लॉर्ड लिटन, लॉर्ड रिबन, बेंटिंक आणि डलहौसी. तर भारताच्या सुधारणेशी संबंधित लॉर्ड रिपन होता हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे लॉर्ड रिपन हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. त्याचं असं म्हणणं होतं की बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य हे एकाच समस्याच्या दोन बाजू या ठिकाणी होत्या असं म्हटलं. बेंटिंगने देखील काम केलं, मात्र बेंटिंगचं काम जे होतं हे 1829 आहे सती प्रथा प्रतिबंध कायद्याचं आणि लॉर्ड डलहौसीचं काय आहे 1856 त्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की विधवा पुनर्विवाहाचा कायदा या ठिकाणी बनला.
हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लिटन तर भारतीय राष्ट्रवादाला मारक अशा कार्यकर्ता होता, तर रिपनचं हे विधान आहे, फुलमणीचं प्रकरण आणि हा जो मुद्दा सक्तीचं वैधव्य आणि बालविवाह हा चर्चेला आला 1880s दशकामध्ये, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर रिपन हे असं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे बघा, प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला तो प्रश्न कोणत्या घटकात विचारलाय आणि ते कोणत्या वर्षी घटलेली घटना असावी त्याच्यावर आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, इथं ASO मुख्य परीक्षा 2022 प्रश्न आहे. विष्णूशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे, विष्णूशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे सन 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलानं विधवा विवाह केला होता असा प्रश्न आहे. आता हा प्रश्न थेट समाज सुधारक या टॉपिकवर जातो आणि विष्णूशास्त्री पंडित यांच्यावर या ठिकाणी जातो. आता लक्षात घ्या, विष्णूशास्त्री पंडितांच्या संबंधित किंवा समाजसुधारकांचं जे काही तुम्ही पुस्तक वाचत असाल तर त्या समाजसुधारकांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये विष्णूशास्त्री पंडितांबद्दलची माहिती आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, आपलं पण समाजसुधारकाचं पुस्तक आहे, तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, त्यामध्ये या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला जरूर या ठिकाणी मिळेल. तर विष्णूशास्त्री पंडित जे आहे, तर ह्या विष्णूशास्त्री पंडित यांचं काय महत्त्वाचं योगदान, तर यांचं जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, सन 1862 यांनी इंदू प्रकाश जो आहे हा इंदू प्रकाश या नावाचा वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि याचबरोबर या विष्णूशास्त्री पंडितांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा. यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं पण म्हटलं जातं. तर यांनी विष्णूशास्त्री ईश्वरचंद्र विद्यासागरचं जे काही ग्रंथ होता विडो वुमन, तर त्या विडो वुमन या ग्रंथाचं त्यांनी मराठीत देखील भाषांतर केलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या विष्णूशास्त्री पंडित जे आहे यांनी 1865 लोखितवादी न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती आणि विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी विधवा विवाहांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. त्यावेळेस लक्षात घ्या, कोणत्या वकिलानं विधवेसोबत विवाह केला, तर लक्षात घ्या, नारायण भिडे नावाचा वकील होता, तर त्या नारायण भिडे या वकिलानं विधवेसोबत विवाह केला होता आणि तो विवाह खूप जास्त चर्चेत आला गेला. चर्चेला येण्यामागचं कारण होतं याची लग्नपत्रिका. लक्षात घ्या, हे लग्नपत्रिका प्रकरण हे खूप महत्त्वाचं प्रकरण आपल्या समाजसुधारकांच्या इतिहासामध्ये पाहायला भेटतं. काय नेमकं होतं लग्नपत्रिका प्रकरण? या नारायण भिडे यांची लग्नपत्रिका छापण्यात आली आणि त्याच्यामध्ये या समाजसुधारकांचे नावं छापले गेले. आता विधवेसोबत विवाह करणं त्यावेळेस या ठिकाणी समाज बाह्य किंवा धार्मिक गुन्हा मानला जात होता आणि म्हणून मग या काळामध्ये जे काही हिंदू व्यवस्थापक मंडळी, हिंदू धर्म व्यवस्थापक मंडळी नावाची जी सनातन्यांची एक महत्त्वाची संघटना स्थापन झाली होती, तर त्या संघटनेनं या लग्नपत्रिकेचं प्रकरण जे होतं त्या लग्नपत्रिका त्यांच्या हाती पडली आणि त्यामध्ये जे जे लोक ह्या विवाहासंबंधी सहभागी आहे त्यांना सामाजिक बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग या लग्नपत्रिकेच्या प्रकरणामध्ये पाहायला भेटतो विष्णूशास्त्री पंडितांचं नाव होतं, लोखितवाद्यांचं होतं, न्यायमूर्ती नारायण यांचं देखील होतं. मग इथं पाहायला भेटतं की या ठिकाणी यांच्या सामाजिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. सनातनी म्हणाले की जर तुम्ही प्रायश्चित्त करत असेल तर आम्ही तुमच्या सामाजिक बहिष्काराची कारवाई मागे घेऊ. तेव्हा रानडे आणि त्याचबरोबर लोखितवादी यांनी या लग्नपत्रिकेच्या प्रकरणात अंग काढून घेतलं, प्रायश्चित्त घेण्याची भूमिका घेतली. लोखितवादी तर म्हणाले की माझं या लग्नपत्रिकेच्या प्रकरणाशी काही संबंधच नाही ही भूमिका. मात्र विष्णूशास्त्री पंडित ती व्यक्ती होते ज्यांनी शेवटपर्यंत आपल्या मताला त्यांनी या ठिकाणी मताशी ठाम राहिलेत आणि त्यांची भूमिका अशी राहिली की हे लग्नपत्रिकेचं प्रकरण हे योग्य आहे, आम्हीच हा विवाह लावत आहे, मात्र मी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्या भूमिकेपासनं तसोबरही हल्ला नाही, मी कसल्या प्रकारचं प्रायश्चित्त देखील घेणार नाही ही भूमिका या ठिकाणी घेतली. आणि म्हणून फुल्यांसारखे सुधारक यांना म्हणतात, बोले तैसा चाले असे समाजसुधारक आहे विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडितांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यांची दुसरी पत्नी, जेव्हा यांचं पहिली पत्नी या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी जो दुसरा विवाह केला तर तो एका विधवेसोबत विवाह केलेला आहे हे लक्षात घ्या. तर एका विधवेसोबत विधवा विवाह यांनी स्वतः केल्याचं एकंदरीत दिसतं. तर विधवेसोबत त्यांनी विवाह केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जर मी चूक करत नसेल तर त्या विधवेचं नाव होतं कुसाबाई.
तर कुसाबाई या नावाच्या विधवेसोबत त्यांनी या ठिकाणी इथं विवाह केला होता असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, ब्राह्मण कन्या विवाह विचार हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ब्राह्मण कन्या विवाह विचार या प्रकारचा एक ग्रंथ देखील या विष्णूशास्त्री पंडितांनी लिहिला होता. ब्राह्मण कन्या विवाह विचार हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं या ठिकाणी पाहूया. एएसआय मुख्य परीक्षा 2022 पेपर आहे, त्यामधला प्रश्न आहे सार्वजनिक सभेचं पूर्वीचं नाव काय आहे. तर सार्वजनिक सभा स्थापन झाली, यालाच या ठिकाणी पुन्हा सार्वजनिक सभा पण म्हटलं गेलं. तर लक्षात घ्या, सार्वजनिक सभेचं पूर्वीचं नाव काय होतं असं विचारलं. डेक्कन सभा, पुणे सार्वजनिक सभा, महाराष्ट्र असोसिएशन आणि पुणे असोसिएशन. आता बघा यासारख्या प्रश्नांमध्ये काय नेमका प्रॉब्लेम होतो तो थोडासा आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. आता सार्वजनिक सभेचं पूर्वीचं नाव काय आहे असं विचारलं गेलं, तुम्ही पहिलं बघता नाही म्हणता, दुसरं बघता पुणे सार्वजनिक सभा आणि घाई गडबडीत लगेच पुणे सार्वजनिक सभा टिक करून जाता. आता इथं कंबाईनच्या पेपरचा एक प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि इतिहासासारखा जो पेपर आहे तो तुम्हाला खूप जास्त सोपा वाटतो, तुम्ही त्याला एकदम हलक्यामध्ये घेता. मात्र जेव्हा तुम्हाला या ठिकाणी पेपरचा जेव्हा तुम्ही आन्सर घेते तेव्हा लक्षात येतं की इतिहास या विषयातच कमी मार्क आहे. जिथं मी 15 पैकी 12 अपेक्षा ठेवली होती, 13 अपेक्षा ठेवली होती, तिथं 4, 5, 7 मार्क आलेत. हे असं का होतं? कारण सिली मिस्टेक तुमचे होतात, म्हणजे तुम्ही प्रश्न नीट पाहत नाही, पर्याय नीट वाचत नाही. आणि म्हणून मग खाली पण गेलं पाहिजे तर पुणे सार्वजनिक सभा आणि पुणे असोसिएशनकडे पण पाहिलं पाहिजे. तर 1867 स्थापन झाली होती ती म्हणजे पुणे असोसिएशन. तर लक्षात घ्या, सार्वजनिक सभेचं आधीचं नाव होतं पुणे असोसिएशन आणि म्हणून मग पुणे असोसिएशन आणि सार्वजनिक सभा एकत्र येऊन पुढे जाऊन पुणे सार्वजनिक सभा असं नाव पडलं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर हा खूप विद्यार्थी मित्र इथं गोंधळून पडतात. तर डेक्कन सभा तर रानड्यांची होती. तर लक्षात घ्या, पुणे असोसिएशन जे होतं हे पुणे असोसिएशन हे या ठिकाणी यांचं म्हणजे सार्वजनिक काका गवा जोशी यांचं होतं. पुणे असोसिएशन आणि सार्वजनिक सभा एकत्र येऊन पुढे जाऊन 1871 नंतर त्याची ओळख बनली पुणे सार्वजनिक सभा. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. वसई असोसिएशन आणि ठाणे असोसिएशन पण आहे लक्षात घ्या. जसं बॉम्बे असोसिएशन आहे तसं वसई असोसिएशन ठाणे असोसिएशन आहे. तर ठाणे आणि वसई असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी यांनी सुरू केलं. गोविंद बाबाजी जोशी यांना वसईकर असं पण म्हटलं जातं. हा पण मुद्दा लक्षात घ्या, ठाणे असोसिएशन आणि वसई असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी हे सुरू करताना दिसून येतं. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. पुढे बघा, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते एसटीआय मुख्य परीक्षा 2022. तर हे सगळे रिपीट झालेले प्रश्न बघा. 2022 पेपरला जे येतात कंबाईनच्या विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही PYQ चांगली करा. तुम्ही एक वेळ या ठिकाणी सब्जेक्ट थोडासा कमी केला तरी चालेल, परंतु PYQ चांगले करा. कारण PYQला सगळे रिपीट येणारे प्रश्न तुम्हाला वारंवार या ठिकाणी पाहायला भेटतात. बहुतांश प्रश्न रिपीट आहेत हे लक्षात घ्या. तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण? तर भाऊ दाजी लाड. काय विशेष नाही, पाहायचंच नाही आहे. बॉम्बे असोसिएशन 1851-52 दरम्यान स्थापन केली जगन्नाथ शंकर शेठ यांनी. जमशेदजी जेजीबाई याचे पहिले अध्यक्ष होते. मुंबई प्रांतातली पहिली संघटना बॉम्बे असोसिएशन आणि याचे सेक्रेटरी भाऊ दाजी लाड राहिलेले होते असं एकंदर दिसतं. 1865 जेव्हा जगन्नाथ शंकर शेठचं निधन होतं तेव्हा हे संघटन समाप्त होतं बॉम्बे असोसिएशन. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. पुढे बघा, कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2022 पेपर आहे आणि या पेपरमध्ये हा प्रश्न दिला आहे की धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत, म्हणजे ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे तर त्या धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत. हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेनं गुरव जातीची परिषद कोणत्या गावी इथं गवई झाले तर कोणत्या गावी भरवली अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा, हिंदू महासभेशी संबंधित हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो आणि इथं म्हटलेलं आहे की हिंदू महासभेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जे लोक अन्य धर्मात गेलेले आहेत त्यांना पुन्हा शुद्धीकरण करून आपल्या स्वधर्मामध्ये आणणं. मग या संदर्भामध्ये एक समस्या होती की जे दुसऱ्या धर्मात गेलेत आणि पुन्हा आपल्या धर्मामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या जाती विरोध करतात. कारण असं म्हटलं जातं की तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये जाऊन किंवा दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी अशुद्ध झाला आणि तुम्हाला जर आम्ही आमच्या जातीत परत घेतलं तर आम्ही पण आमची जात अशुद्ध करू.
या प्रकारची भूमिका होती जात पंचायतीचे लोक घेत होते. मग या संदर्भात गुरव जातीची सभा हा प्रश्न सोडवण्यासाठी गुरव जातीची परिषद भरवण्यात आली. ती कुठे भरवण्यात आली? नाशिक, जावळा, पुणे आणि जेजुरी. तर राईट आन्सर आहे जेजुरी. आता बघा, हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न तितकेसे सोपे नाही आहेत, लक्षात घ्या. हे प्रश्न तितकेसे सोपे नाही आहेत. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या सिलॅबसच्या बाहेर जे प्रश्न आहेत, तर सिलॅबसच्या बाहेर प्रश्न प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक दोन येणारच आहे. मग हे प्रश्न कशाची प्रचिती देतात? तर हे प्रश्न आपल्याला अशी प्रचिती देतात की तुमचं अवेअरनेस किती आहे. तुम्ही एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर काम करत असताना वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही नव्या नव्या बातम्या येतात त्या तुम्ही वाचता का? त्यातून मिळालेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही संग्रही ठेवता का? किंवा एखादा मुद्दा त्याच्यावर जर काही हिस्टॉरिकल इव्हेंट दिलेला असेल तर तो त्याचं टिपण तुम्ही काढता का? तर त्या संदर्भात करंट बेस अशा प्रकारचे प्रश्न इथे या ठिकाणी कधी कधी विचारले जातात. तर हा त्यातलाच एक प्रकार आहे. तर तुम्हाला लक्षात घ्या, जेजुरी हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. असे प्रश्न विचारतात म्हणून भयभीत होण्याचं काम नाही. आपण आपला सिलॅबस कव्हर करायचा, सिलॅबसवर आपली मदत ठेवायची. असे एक दोन प्रश्न असणार आहेत, ते सॉल्व्ह झाले नाही झाले तरी घाबरायचं काम नाही. फक्त सिलॅबसमधले प्रश्न हे चुकू देऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण हा प्रश्न किंवा यासारखे प्रश्न तुम्हाला नाही आले तर बाकी भरपूर साऱ्या मुलांना येणार नाहीत, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, तर मुद्दा नीट व्यवस्थित पाहून घ्या. फक्त सिलॅबसमधले प्रश्न चुकवू देऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? कंबाईन गट क 2022. आता प्रार्थना समाजाचा उद्दिष्ट कोण, उद्देश काय आहे? प्रार्थना सभेचा उद्देश काय आहे? समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणं, जाती व्यवस्थेवर प्रहार करणं, राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा देणार, शुद्धीकरणची चळवळ. तर शुद्धीकरणाची चळवळ हा तर नाही आहे, कारण हे आर्य समाजाचा उद्देश होता. शुद्धीकरणाची चळवळ हा कोणाचा उद्देश आहे? तर आर्य समाजाचा उद्देश आहे. प्रार्थना समाजाचा उद्देश होता का? तर नाही. राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा देणं. आता लक्षात घ्या, मुख्य उद्देश काय होता? तर मुख्य उद्देश होता नैतिक प्रगती करणं, समाजाची नैतिक प्रगती करणं हा याचा मुख्य उद्देश राहिल्याचं एकंदरीत दिसतं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात द्या. आपल्याला माहिती आहे आर जे भंडारकरांचं ते विधान आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न आला होता की उन्नत धर्माची प्रगती केल्याशिवाय आपलं कार्य पुढे जाणार नाही, ही भूमिका घेतली होती. उन्नत धर्माची प्रगती म्हणजे नैतिकतेवर आधारित सामाजिक व्यवस्था स्थापन करणं, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि ही नैतिक प्रगती घडवून आणण्यासाठीच या ठिकाणी प्रार्थना समाज जो आहे हे इथे या ठिकाणी काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर खूप महत्त्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो, या प्रकारचे हे 15 प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढच्या प्रश्न नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला देईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.